सुख म्हणजे नक्की काय असते मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की दादा आणि माई हे गौरी सोबत बोलत असतात तेव्हा दादा हे माईला म्हणतात की माई जे आपल्याला चार वर्षात जमलं नाही ना ते जयदीप रावांनी चार दिवसात करून दाखवलंय आणि तुमच्या सोनेला चक्क गौरीच्या पायावर नाक घासायला लावलं माई म्हणते गौरी आता तुझा चांगुलपाना जरा बाजूला ठेव बरं का त्या शालिनीने आपल्याला काय थोडं छळलं का माई म्हणते की अगं दादाला रात्रभर खोलीत खुर्चीला बांधून ठेवलं होतं की ती तुझ्या जयदीपच्या आणि आपल्या छोट्या सुद्धा उठली होती शालिनीचा सगळ्यात मोठा अपराध म्हणजे तुला आणि जयदीपला सहा वर्षाचा वनवास भोगायला लावलाय असे माई गौरीला सांगते गौरी म्हणते की मला सुद्धा त्यांचा राग आहे पण आपणही त्यांच्यासारखेच होऊन त्यांच्याच पातळीला उतरायचे का तेव्हा जयदीप लगेच तिथे येत म्हणतो की आपल्याला हे करावंच लागेल आणि दरवाजा लावतो तेव्हा जयदीप गौरीला म्हणतो की गौरी त्या शालिनी वहिनीने आपल्याला रडायला लावलं तेव्हा याचे काय परिणाम होतील याची, होती। याची जाणीव त्यांना व्हायलाच पाहिजे होती माई म्हणते की जयदीप तुझं अगदी बरोबर आहे तर माई जयदीपला म्हणते की जयदीप पण तू एवढ्या नोटा आणल्यास कुठून तेव्हा जयदीप म्हणतो की माझ्यासाठी ती चिल्लर आहे आणि बोला तुम्हाला सुद्धा किती बॅगा लागतात ते तेवढ्यात हा उदय दरवाजात येऊन त्यांचे ते बोलणे ऐकू लागतो तर गौरी म्हणते की माई त्या खोट्या नोटा आहेत ते ऐकून उदयला मोठा धक्का बसतो तेव्हा उदय विचार करतो की राहुल म्हणत होता तेच खरं होतं आणि हा माणूस खूप लबाड आहे तेव्हा आता या जयवंत देशमुखाची लबाडी आपल्याला शालिनी वहिनीच्या कानावर घालावयातच पाहिजे असा विचार करून उदय हा शालिनीकडे जाऊ लागतो तेव्हा जयदीप म्हणतो की लबाडांशी असेच लबाडीने वागावं वा लागतं आणि आता ती शालिनी कुठं आपल्या जाळ्यात फसायला लागली आता शालिनी स्वतःच यामध्ये अजून अडकत जाणार आहे आणि आता ती आपल्याला नाही तर स्वतः स्वतःला फसवणार आहे इकडे शालिनी ही सोप्यावर झोपलेली असते तेव्हा जयवंत देशमुखांनी गौरीच्या पायावर नाक घासून कशी माफी मागायला लावली आता चा चा माफी हे आता शालिनीच्या डोळ्यासमोर येत असते त्यानंतर आपण गौरीच्या पायावर नाक घासून कशी माफी मागितली हे शालिनीला आठवतं आणि शालिनीचे आतमधून तिळ तिळ तुटत असती तर शालिनीला ते आठवून मोठ्याने ओरडत शालिनी उठून बसते आणि भिंतीवर लावलेल्या तिच्या फोटो समोर येत चाकूने त्या फोटोवरती वार करत म्हणते की शालिनी तू संपलीये तुझं काही शिल्लक राहिलं नाही आणि शालिनी सपासप त्या फोटोवर चाकू मारू लागते तेवढ्यात उदय दरवाजातून तिथे म्हणतो की शालिनी वहिनी थांबा तुम्ही हे काय करायला लागलाय जयवंत देशमुखांनी तिकडे तुमच्या चिंत्या करायचं चा चालवलंय आणि इकडे तुम्ही फोटोवरती चाकू मारताय उदय म्हणतो की अहो शालिनी वहिनी त्या खऱ्या नोटा नव्हत्या तुमच्या डोळ्यात दोल धूळ फेकली त्या जयवंत देशमुखांनी फक्त वरची एक नोट खरी होती बाकी सर्व कागद होते तर शालिनीही पाण्याचा जग घेऊन तो जोरात उदयच्या तोंडावर मारते आणि म्हणते की तुम्हीसुद्धा तुमच्या बायकोसारखेच निघालात इथे मी सगळ्यांच्या भाल्याचा विचार करते आणि तुम्ही मला खोटं बोलतायत हे सौंद खोटं आहे शालिनी म्हणते की लगेच निघायचं माझ्या रूममधून तेव्हा उदय तेथून जाऊ लागतो आणि जाताना म्हणतो की तुम्हाला हे लय महागात पडणार आहे आज तुम्ही जयवंत देशमुखाचे पैशाकडे बघून आंधाळ्या झाल्यात पण ज्यावेळेस उद्या तुम्हाला हे समजन ना त्यावेळेस तुम्हाला वाटेल की उदयच खरं बोलत होता इकडे ओला चेहऱ्याने उदय बाहेर येतो तेव्हा गौरी उदयला म्हणते की काय झालं तुमचा चेहरा असा पाण्याने का ओला झाला तेव्हा उदय म्हणतो की आता त्यांनी पाणी मारलं तू सुद्धा तोंडावर पाणी मार तेव्हा उदय म्हणतो की मी खरं सांगण्याचा प्रयत्न करतोय पण कुणीच माझं ऐकत नाहीये गौरी म्हणते काय झालं उदय म्हणतो की गौरी तू खूप मोठी चूक करायला निघालीस त्या जयवंत देशमुख म्हाताऱ्याबरोबर का लग्न करते तेव्हा गौरी म्हणते की आता लग्न ठरल्यानंतर हे बोलणंसुद्धा चुकच आहे ना तेव्हा उदय डोक्याला हात लावतो म्हणतो की अगं तू माझी बहीण आहे गौरी म्हणते बहिणीचा पुळका कधीपासून यायला लागलाय तुम्हाला तेव्हा उदय म्हणतो मला सगळं कळलंय त्या बॅगेतल्या नोट्या सर्व खोट्या होत्या ना ते ऐकून गौरीला मोठा धक्का बसतो तेव्हा उदय म्हणतो की मला सगळं माहीत झालंय आणि मी या मुळ याच्या मुळाच्या खोलाशी नाही गेलो तर ना उदय सांगणार नाही असे म्हणत उदय रागाने तेथून निघून जातो तेव्हा गौरी इकडे जयदीपकडे येते आणि जयदीपला सर्व हकीकत सांगते जयदीप म्हणतो की उदयदादाचं काय चाललं ना तेव्हा त्याचं सर्व माहीत करून घेण्यासाठी माझ्याकडे एक माणूस आहे गौरी म्हणते जयदीप आता तू काय करणार आहे जयदीप म्हणतो की बरं झालं एका अर्थाने त्याला समजलं तेव्हा आता नक्कीच तो काहीतरी करायला जाईल आणि आपण आता सावध झालोय तेव्हा आपण त्याचा प्लान नक्कीच उलटून पाडू त्यानंतर जयदीप हा गौरीजवळ येतो आणि गौरीच्या कपाळाचा प्रेमाने किस घेतो तेवढ्यात आम्हा तिथे दरवाज्यात जयदीप आणि गौरीला एकमेकांचा किस घेताना बघते तेव्हा लगेच जयदीपचे लक्ष अम्माकडे जाते आणि तोंडाला हात लावत म्हणते की आणि तेथून निघून जाते तेव्हा जयदीप गौरी हसू लागतात इकडे संध्याकाळ झाल्यानंतर जयदीप पुन्हा हॉलमध्ये फेरफटका मारतो आणि तिथे कोणीच नसल्याची खात्री होताच जयदीप पटकन हा गौरीच्या खोलीत जातो तेव्हा पाठीमागून मागून पुन्हा जयदीपला गौरीच्या खोलीत जाताना बघते आणि म्हणते की ह्या वेळेला हा, हा जयवंत देशमुख गौरीच्या खोलीत तर इकडे अम्मा विचार करते की आता ह्या जयवंत देशमुखाला मी सोडीतच नाही याचा काळा डाव मी आता मोडूनच काढते आणि अम्मा ही दरवाजाजवळ येते तर इकडे जयदीप गौरीला मिठी मारत म्हणतो की चल ना समुद्रकिनारी आणि चांदण्याच्या छताखाली चा तर गौरी म्हणते अडगळीच्या खोलीत का आपल्याला कुणी बघितलं तर जयदीप म्हणतो मी बाहेर सगळीकडे बघितलं कोणीच नाही आहे तेव्हा जयदीप आणि गौरी जाऊ लागतात तर इकडे अम्मा जोराने दरवाजाला ढकलून आतमध्ये येते तर लगेचच जात असलेल्या जयदीपचा चेहरा आम्हीच्या हातात येतो आणि आम्हा जोराने जयदीपची दाढी ओढते तेव्हा जयदीपची नकली दाढी अम्माच्या हातात आलेली असते तेव्हा अम्मा गौरीला म्हणते बघितलं का तुला हा फसवतोय हा नक्कीच कोणतरी खोटारडा माणूस आहे आणि जयदीपला म्हणते की खोटारड्या माणसा तोंड माझ्याकडे कर तेव्हा जयदीप हा अम्माला तोंड दाखवतो आणि त्याच्या डोक्यावरचा केसाचा टोप बाजूला करतो तेव्हा आम्हा जयदीपला बघताच अम्माच्या काळजाचा ठोका चुकतो आणि तोंडाला हात लावत पळतच अम्मा हे जयदीपच्या मिठीत येते त्यानंतर जयदीप हा मिठी मारतो तर अम्मा गौरीला जवळ घेत म्हणते की गौरी काय बोलू मी आता गौरी म्हणते की काही बोलू नको अम्मा तू तु। तुझ्या मनातलं सर्व काही समजलंय अम्मा रडतच म्हणते की जयदीप पुन्हा पोरीला सोडून कुठं जाऊ नको रे त्यानंतर इकडे उदय आणि देवकी अंगावरती घोंगडे टाकून राहुलकडे येतात तेव्हा राहुल दारुपीत बसलेला असतो उदय म्हणतो की अरे तू इथे काय करतोयस तेव्हा राहुल म्हणतो की काय काम आहे माझ्याकडे तेव्हा उदय म्हणतो की अरे त्या जयवंत देशमुखाने शालिनी वहिनीला फसवलंय आणि ते पैसे खोटे असल्याची सर्व हकीकत उदय हा राहुलला सांगतो राहुल म्हणतो की मला वाटलंच होतं की तो म्हातारा फ्रॉड माणूस असल पण ताई कसा विश्वास ठेवील तर इकडे देवकी म्हणते की त्या शेखरनेच नाटकातून त्याला उचलून वगैरे आणला असल देवकी म्हणते की है कि अरे राहुल त्या कंपनीसाठी एखादं मोठं गिराईक बर नाही तर माई दादांनी उभी केलेली कंपनी तो जयवंत देशमुख कचऱ्याच्या भावात विकेल राहुल म्हणतो की तुम्हाला मी सांगितलं होतं ताईला एकदा इथे घेऊन या माझी भेट घ्यायला उदय म्हणतो ते होणार नाही आता तर तुझी ताई माझ्या डोक्यावर गरम तेलच टाकील तेव्हा राहुल म्हणतो की असं एखाद्या दुसऱ्याचं नाव घेऊन तरी ताईला माझ्याकडे घेऊन या तेव्हा देवकी म्हणते आहे माझ्याकडे एक नाव उदय म्हणतो कोणतं देवकी म्हणते की जयदीपचे नाव सांगूया तेव्हा उदय म्हणतो ते नाव सांगितल्यावर तुला तर ती त्या तेलात टाकील त्यानंतर राहुल हा उदय आणि देवकीला प्लान सांगतो आणि म्हणतो की हे तुम्ही माझ्या ताईला जाऊन सांगा ताई, ताई नक्कीच येईल तेव्हा इकडे उद उदय आणि देवकी शालिनीकडे येतात आणि शालिनीचं तोंड आणि हात बांधून तिला गाडीमधून पळून नेण्याचा प्लान करतात तेवढ्याच समोरून गौरी आणि अम्मा तिथे येतात आणि लाकड्याच्या दांड्याखाली उदय आणि देवकेला मारमार मारतात तर आता शालिनीला ने पळून नेण्याचा प्लान हा गौरी आणि अम्माने उधळून लावला आहे तर आता आम्हाला खऱ्या जयदीपचे सत्य समोर येऊन आता गौरी आणि जयदीप कोणते पाऊल उचलतात हे बघण्यासाठी आणि सुख म्हणजे नक्की का काय असते मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा